नमस्कार स्वामी भक्तगण, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेल वर आपले स्वागत आहे. स्वामी भक्तगण, आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूर मधील लाखो वारक्यांचे विलोभनीय दृश्य डोळ्यासमोर येते. आषाढी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरची वारी करतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. जाणून घ्या, आषाढी एकादशीला चुकूनही काय करू नये. एक, देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशीला आपण हमखास उपवास करतोच. जर तुम्हीही हा उपवास केला असेल तर या दिवशी अजिबात चिडचिड करू नका. दोन, क्रोध टाळण्यासाठी शांत चित्ताने भगवान विष्णूची पूजा अर्चना करा. तीन, आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी म्हणजेच दशमी तिथीला मिठाचा वापर करू नका. जर तुम्ही असन केल्यास देवशयनी एकादशीच्या व्रताचा पूर्ण लाभ होत नाही असं म्हणतात. चार, आषाढी एकादशीच्या पूजेला काळ्या किंवा निळ्या वस्त्रांचा वापर बिलकुल करू नये. पाच, या एकादशीला घरामध्ये कोणत्याही अपशब्दाचा वापर करू नये. यामुळे तुम्हाला आषाढीच्या व्रताचं पूर्ण फळ मिळणार नाही. सहा, आषाढी एकादशीला पलंगावर झोपू नये. या दिवशी जमिनीवरच झोपावं. यामुळे तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळत. सात, आषाढी एकादशी हा दिवस पवित्र मानला जातो. त्यामुळे या दिवशी खोट बोलणं टाळा. खोट बोलल्याने तुम्हाला एकादशीच्या उपवासाचं फळ मिळणार नाही. आठ, एकादशीला कोणावरही टीका करू नका, खोटेही बोलू नका. नऊ, तुम्ही उपवास केले नसले तरी एकादशीला भाताचा वापर करू नका. दहा, मन शांत ठेवा आणि ब्रह्मचर्याचे पालन करा. अकरा, एकादशीचे उपवास करणाऱ्यांनी आदल्या दिवसापासूनच सूर्यास्तानंतर अन्न घेऊ नये. बारा, एकादशीला पान खाणे, खोट बोलणे, जुगार खेळणे, मद्यपान करणे, मांसाहार घेणे या गोष्टी करू नये. मग तुम्हीही यंदा आषाढी एकादशीला वर सांगितलेल्या गोष्टीचं पालन नक्की करा आणि आपल्या व्रताचं पूर्ण फळ नक्की मिळवा.